नमस्कार, एबीपी माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतं आहे। शहरांबरोबर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर उपोषणं आंदोलनं सुरू आहेत। मोठ्या प्रमाणावर या आंदोलनाला पाठिंबा देखील मिळताना दिसतोय। काही ठिकाणी साखळी उपोषण आहेत, काय तर काही ठिकाणी आमरण उपोषण आहे। मी सध्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ सिन्हा या गावी उभा आहे। या ठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून मोहन चव्हाण यांचं आमरण उपोषण सुरू आहे, तर आपण थेट त्यांच्याशीच आज संवाद साधणार आहोत। मला सांगा, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील वातावरण तापलेलं आहे, तर तुम्ही काय नेमकं सांगाल, सध्या काय परिस्थिती आहे राज्यात? काय नाही, आमचा पाठिंबा, जरंगसाहेबाला पाठिंबा म्हणून उपोषणाला बसलो। मराठा आरक्षणाची नेमकी कितपत गरज आहे असं तुम्हाला वाटतं? गरज आहे आता मराठा समाजाला। मराठा समाजाची वेळोवेळी मागणी होते, साधारणतः गेल्या 25 ते 30 वर्षापासून हा मुद्दा चर्चेला जातो आहे, पण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही। तर हे आरक्षण नेमकं का मिळत नाही, याला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? सरकार। तर साधारणतः आता जर आज मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे, सध्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे आपल्याला माहीत नाही आहे, तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर निर्णय नाही झाला तर तुमची पुढची भूमिका नेमकी काय असेल? जरांगे साहेब जोपर्यंत आदेश देत नाहीत त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही, म्हणजे जोपर्यंत जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे, तोपर्यंत तुम्ही उपोषण करणार आहात? आज उपोषणाला किती दिवस? 3रा दिवस आहे। तर हे होते मोहन चव्हाण, गेल्या 3 दिवसापासून उपोषण करतायत। जोपर्यंत जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे तोपर्यंत आंदोलनावर ते ठाम राहण्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। या दारफळ गावातील काही तरुण देखील माझ्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। मला सांगा, तुमचं नाव काय आणि तुम्ही काय करता? अतुल गोई, मी शेती करतो। सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा कितपत महत्त्वाचा आहे आणि राज्यातील परिस्थिती नेमकी काय आहे याबद्दल काय सांगा? आरक्षणाची जर मला स्वतःलाही बसलेली आहे, शिक्षण जास्त झालेलं नाही, पण जेवढ्या शिक्षणात आलं त्यात मला 100% मराठा आरक्षणाची ज बसलेली आहे आणि आरक्षणाची अत्यंत गरज आहे। त्याच्यामुळं सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही आज दारपूरमध्ये 3 दिवस झालं आमरण, आमचे बंधू मोहन चव्हाण यांचं आमरण उपोषण आहे आणि मागच्या 5-6 दिवसापासून आमचं या गावामध्ये ठिय्या आंदोलन चालू आहे, पण आमच्या या आंदोलनाची प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नाही। इथं आरोग्य अधिकारी या उपोषणकर्त्याची आरोग्य अधिकाऱ्याकडून काळजी घेतली जात नाही आणि इथं प्रशासकीय यंत्रणा म्हणजे निष्काळजीपणा दिसून येतो त्यांचा। मला सांगा, तुमचं नाव काय? रमण रोहिले। आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमची भूमिका नेमकी काय आहे, कितपत हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो तुम्हाला? 100% आरक्षण आम्हाला मिळावं, कारण मागसवर्गीयांना जर मार्क कमी असून बी ते नोकरीला लागतात, आम्हाला 100% मार्क मिळून बी आम्हाला नोकरी लागत नाही। तुम्ही सांगा की आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमची नेमकी भूमिका काय आहे आणि आरक्षण नेमकं का मिळत नाही आहे? राजकीय पुढारी वेळोवेळी आरक्षणाचं आश्वासन देत आहेत पण आरक्षण मिळताना दिसत नाही, याबद्दल तुम्ही काय सांगा? सध्या मराठ्यांना आरक्षणाची फार गरज आहे। मला फक्त एवढंच सांगायचं आहे शासनाला की शासनाने आता मराठ्यांचा अंत बघू नये, मराठ्यांचा जर उद्रेक झाला तर शासनाला ते आवरता येणार नाही आणि दुर्दैवाने जर पाटलांना काय झालं, आता मराठ्यांना आवरणारा फक्त एकच नेता आहे, तो म्हणजे मनोज नारायण पाटील। त्यांचे जर दुर्दैवाने जीवाला काही धोका झाला तर महाराष्ट्रात मराठ्यांना कुणीही अडवू शकणार नाही, याची दक्षता सरकारने घेण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही शांततापूर्ण आमचं मागणी आहे। इथं काही मराठा समाजाच्या महिला पदाधिकारी देखील उपस्थित आहे, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया, त्यांची नेमकी भूमिका काय आहे ते काय सांग? आजपर्यंत 57-58 मोर्चे शांततेने निघले, परंतु आता मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा महाराष्ट्र सरकारने घेऊ नये, कारण जरांगे पाटलांनी सांगितलं होतं, सरकारने 30 दिवसाचा अवधी मागितला होता परंतु पाटलांनी 40 दिवस दिले, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गांभीर्याने ह्याची दखल घेतली नाही। त्यांनी त्या आज त्यांनी परत एकदा उपोषणाला बसले, 46वा दिवस 46 दिवस झाले, परत 6वा दिवस आहे, त्यांची परिस्थिती फार बिकट होत चाललेली आहे, तरीसुद्धा हे सरकार गांभीर्याने विचार करत नाही, कारण मराठा आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालं पाहिजे। जर जरांगे पाटलांच्या केसाला जरी काय झालं तरी आता एक पाऊल पडलं आहे, त्याचे पडसाद कसे उमटतात हे सरकार बघतंय, जर शेवटचं पाऊल उचललं तर जरांगे पाटलांच्या केसाला जरी काय झालं
तरी सुद्धा हा मराठा समाज आता थांबणारा नाही. या सरकारवर तुमचा विश्वास आहे का? ह्या सरकारवर आता मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपतींची शपथ घेतली की मी छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो की आरक्षण मी देणार आणि टिकणारं देणार, तर त्यांनी शब्द दिलाय, बघूया ते शब्द किती पाळतायत. कसं आहे, मुख्यमंत्री स्वतः मराठा समाजाचे आहेत आणि आम्ही पण मराठा समाजाचे आहोत. एक वेळेस आम्ही बापाची आणि आईची खोटी शपथ घेऊ पण छत्रपतींच्या पायाला हात लावून आम्ही कधीच खोटी शपथ घेणार नाही. त्याच्यामुळं आम्हाला मुख्यमंत्र्यांची छत्रपतींच्या पाया लावून जी शपथ घेतली एक मराठा म्हणून आणि मुख्यमंत्री स्वतः मराठ्याचे असल्यामुळं एक विश्वास वाटतो की मुख्यमंत्री याच्यावर 100% तोडगा काढणार. आपल्यासोबत काही शेतकरी संघटने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आहेत, त्या पदाधिकाऱ्यांनी देखील या आमरण उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे, तर त्यांच्याशी देखील आपण संवाद साधूया. काय सांगाल नेमकी, मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर चर्चेला जातोय, एकीकडं शेतमालाला भाव नाही अशी परिस्थिती आहे, शेतकरी संकटात आहे, दुष्काळी परिस्थिती आहे, आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे, तर तुम्ही काय सांगाल? मराठ्यांना OBC आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी या दारपळ गावातील मोहन चव्हाण आमरण उपोषण बसलेत. त्यांना आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रथमतः जाहीर पाठिंबा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.